हॅलो स्टुडंट्स, मुलांनो आपण मराठ्यांच्या सत्तेचा विस्तार या पाठाचा आपण अभ्यास करत आहोत. मुलांनो याच्या अगोदर आपण लक्षात घेतलेलं आहे की या मुघल बादशाह औरंगजेबाचा मृत्यू झाल्यानंतर दिल्लीच्या तख्तावरती किंवा दिल्लीच्या तख्तासाठी भांडणं निर्माण झाली. त्याचवेळी दिल्लीच्या दरबार होता त्या दरबारामध्ये संघर्ष निर्माण झाला, म्हणजे गोंधळ निर्माण झाला आणि या दिल्लीच्या दरबाराला मराठ्यांच्या सहकार्याची गरज ही हळूहळू भासू लागलेली होती हे आपण समजून घेतलेलं आहे, याचा आपण अभ्यास केलेला आहे. आता आपण पाहूया बाळाजी विश्वनाथ. आता बाळाजी विश्वनाथ यांची भूमिका ही स्वराज्याच्या कार्यामध्ये काय होती किंवा बाळाजी विश्वनाथ यांचं कार्य कशा प्रकारे होतं हे आपण समजून घेणार आहोत. मुलांना आपल्याला माहिती आहे की शाहू महाराजांची ही मुघलांच्या कैदेतून सुटका झाली. या आजम शहाणे म्हणजेच औरंगजेबाच्या मुलाने शाहू महाराज आणि महाराणी येसुबाई यांची सुटका केलेली होती. आता सुटका झाल्यानंतर बाळाजी विश्वनाथ भट याला या शाहू महाराजांनी काय केलेलं होतं तर पेशवा हे पद दिलेलं होतं. पहा या ठिकाणी शाहू महाराजांनी म्हणजेच बाळाजी विश्वनाथ यांना पेशवा हे पद दिलेलं होतं किंवा त्यांना स्वराज्याचा पेशवा केलेले होते. आता हे जे बाळाजी विश्वनाथ होते ते बाळाजी विश्वनाथ हे मूळचे कोकणातील श्रीवर्धन या गावचे होते. हे जे बाळाजी विश्वनाथ होते ते मूळचे कोकणातील श्रीवर्धन या गावचे होते. ते अतिशय अनुभवी आणि कर्तृत्ववान तसेच बुद्धिमान देखील होते, म्हणजे त्यांना अनुभव देखील भरपूर होता तसेच त्यांचं कर्तृत्व पराक्रम सुद्धा होता. शाहू महाराज हेच स्वराज्याच्या राज्याचे किंवा मराठ्यांच्या राज्याचे खरे वारस आहेत हे पटवून त्यांनी अनेक सरदारांना या शाहू महाराजांच्या बाजूने वळवण्याचे कार्य केले. पहा या ठिकाणी हे जे बाळाजी विश्वनाथ पेशवा होते त्यांनी कोणतं कार्य केलं तर जे शाहू महाराज आहेत हे शाहू महाराजच फक्त मराठ्यांच्या राज्याचे खरे वारसदार आहेत असं सांगून किंवा हे पटवून देऊन जे अनेक सरदार होते या सरदारांना या शाहू महाराजांनी काय केलेलं होतं तर शाहू महाराजांना महाराजांच्या बाजूला या बाळाजी विश्वनाथ यांनी या सरदारांना वळवलेलं होतं. आता कान्होजी आंग्रे हा मराठ्यांच्या आरमाराचा प्रमुख होता. पहा मराठ्यांचे जे आरमार होते त्या मराठ्यांच्या आरमाराचा प्रमुख हा कान्होजी आंग्रे होता. हा सुद्धा पराक्रमी होता, कर्तृत्ववान होता आणि त्याने ताराबाईंची बाजू घेऊन शाहू महाराजांच्या मुलखावर त्याने अनेक हल्ले सुद्धा केलेले होते. पहा या ठिकाणी शाहू महाराजांच्या बाजूला कोण आहे तर बाळाजी विश्वनाथ आणि महाराणी ताराबाई यांच्या बाजूला कोण होते तर कान्होजी आंग्रे यांनी काय केलं तर शाहू महाराजांच्या मुलखावर हल्ले केलेले होते. आता बाळाजी विश्वनाथ यांनी कान्होजी आंग्रेच्या विरुद्ध युद्ध तर केले नाही, म्हणजे युद्ध हे टाळले आणि मुसद्देगिरीने अतिशय हुशारीने काय केलं तर कान्होजी शाहू महाराजांच्याकडे वळवले. पहा या ठिकाणी या बाळाजी विश्वनाथ यांनी काय केलं तर या कान्होजी आंग्रेच्या विरुद्ध लढाई करण्यास टाळले, युद्ध करण्यास टाळले पण अतिशय हुशारीने आपल्या कुशाग्र बुद्धीने या कान्होजी आंग्रेस काय केलं तर ते ताराबाईच्या बाजूला होते पण हुशारीने त्यांनी शाहू महाराजांच्या बाजूला त्यांना वळवले. म्हणजे हे जे कार्य आहे ते बाळाजी विश्वनाथ यांचं महत्वाचं आहे. तसेच चौथाई आणि सरदेशमुखीच्या संधा सुद्धा यांनी काय केलेल्या होत्या या बाळाजी विश्वनाथ यांनी या मिळवलेल्या होत्या. आता त्या कशा प्रकारे मिळवलेल्या होत्या हे आपण समजून घेऊया. आता शाहू महाराजांचे आसन महाराष्ट्रात बळकट झालेले होते.
भाग या ठिकाणी शाहू महाराज हे छत्रपती झालेले होते, त्याचप्रमाणे त्यांचे जे आसन आहे, त्यांची जी गादी आहे ती बळकट झालेली होती. का? तर महाराणी ताराबाईंच्या कडचे भरपूर पराक्रमी असे सरदार हे शाहू महाराजांच्या बाजूला जाऊन वळलेले होते किंवा त्यांच्याकडे ते गेले होते. आता औरंगजेबाच्या मृत्यूनंतर दिल्ली दरबारात दुही आणि गोंधळ निर्माण झालेला होता. पहा, या ठिकाणी उत्तरेमध्ये जो औरंगजेबाचा जो दरबार होता, दिल्लीचा जो दरबार होता, त्या दरबारामध्ये दुही आणि गोंधळ निर्माण झालेला होता. आता दुही म्हणजे काय? तर गैरसमज, गोंधळ अशा प्रकारे त्या दरबारामध्ये निर्माण झालेले होता. तसेच या दिल्लीच्या तख्तावरती, गादीवरती सय्यद बंधू अब्दुल्ला व हुसेन अली यांचे वर्चस्व निर्माण झालेले होते. या दिल्लीच्या तख्तावरती जे सय्यद बंधू होते ते म्हणजे अब्दुल्ला आणि हुसेन अली यांचे वर्चस्व किंवा यांची सत्ता या दिल्लीच्या गादीवरती होती. आता यांच्याच मदतीने पहा, या बाळाजी विश्वनाथ किंवा हे जे मराठी होते यांच्याच मदतीने काय केलं त्यांनी पहा, तर बाळाजीने काय केलं, तर इसवी सन 1719 मध्ये मुघल बादशहाकडून दख्खनचा जो मुलुक होता, मुलुक तसेच प्रदेश, मुलुक म्हणजेच प्रदेश, आतून काही ठिकाणी चौथाई व सरदेशमुखीच्या जो अधिकार आहे तो अधिकार यांच्याकडून मिळवला. पहा, या ठिकाणी या सय्यद बंधू यांचे वर्चस्व या दरबारामध्ये होते, त्या तख्तावरती यांचे वर्चस्व होते आणि यांच्या मदतीनं या बाळाजी विश्वनाथ यांनी काय केलं, तर मुघलांचा जो प्रदेश होता त्या मुघलांच्या प्रदेशातून चौथाई आणि सरदेशमुखी वसूल करण्याचे ज्या सनदा आहेत, जे अधिकार आहेत ते मिळवलेले होते. म्हणजे मुघलांच्या प्रदेशातूनच आपल्याला काही हिस्सा मिळवण्याचे अधिकार त्यांनी यांच्याकडून घेतलेले होते. आता चौथाई आणि सरदेशमुखी म्हणजे काय पहा, तर चौथाई म्हणजे महसुली उत्पन्नाचा एक चतुर्थांश भाग जो काही त्या प्रदेशातून उत्पन्न निघतं, तर त्या उत्पन्नाचा एक चतुर्थांश भाग म्हणजे चौथाई. म्हणजे जर 100 पोती त्या ठिकाणी एका प्रदेशामध्ये उत्पन्न होणार असेल किंवा त्या मुघलांच्या प्रदेशामध्ये, समजा एक उदाहरण देते तुम्हाला, या ठिकाणी जर 100 पोती त्या ठिकाणी जर माल होणार असेल, उत्पन्न निघणार असेल, तर त्याच्या जवळजवळ एक चतुर्थांश म्हणजे किती, तर 25 पोती हे वसूल करण्याचा जो अधिकार आहे तो यांनी मिळवलेला होता. म्हणजे मुघलांच्या प्रदेशातून उत्पन्नाचा एक चतुर्थांश भाग वसूल करण्याचा अधिकार त्यांनी मिळवलेला होता, म्हणजेच चौथाई. तसेच सरदेशमुखी म्हणजे काय, तर महसुली उत्पन्नाचा 1/10 भाग, महसुली उत्पन्नाचा 1/10 भाग वसूल करण्याचा अधिकार सुद्धा या बाळाजी विश्वनाथ यांनी यांच्याकडून मिळवलेला होता. ते 1/10 म्हणजे तुम्हाला समजलेलं असेल. तर या पद्धतीनं या बाळाजी विश्वनाथ यांनी काय केलेलं होतं, तर स्वराज्याची जी घडी आहे ती व्यवस्थित लावण्यासाठी प्रयत्न हे त्यांनी केलेले होते. आता मुलांना काय करायचं आहे, तुम्ही तर बोर्डवरती जे काही मुद्दे लिहिलेले आहेत ते तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहायचे आहेत आणि हा जो पॅरेग्राफ आहे त्याच्यावरती तुम्हाला काही 5 किंवा 7 असे क्वेश्चन एका वाक्यात काढता आले तर तुम्ही ते काढायचे आहेत. धन्यवाद.